किल्ला आणि या बाले किल्ल्यामध्ये एक दरकाई देण्यासाठी पवार साहेबांचं वय सगळेजण काढतात, पण मला एकच सांगायचंय, एका कवीने लिहून ठेवलेलं आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, विचार बाकी आहे। पवार साहेब, आम्ही सगळे तरुण मंडळी या व्यासपीठावर हे खरं तर रणांगण आहे, या रणांगणामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे। तरुण का भारवलेला आहे? कारण 65 वर्षाचा सह्याद्री असा तसा आम्ही रिटायर्ड होऊ देणार नाही। आणि जे फलक लावतात ना आमच्या माणसाला साथ द्या, इमानदार काय ते माणूस आमचा कामाचा कामाचा आहे का लबाड आहे ती जनता ठरवणार आहे, आणि लबाडाला हबाडा हा बीड जिल्हा देणार आहे। आणि यावेळेस बीडचा हबाडा होणार आहे, भले भले हा हबाडा घेऊन घरी बसणार आहेत हे सांगण्यासाठी ही सभा आहे। भारतीय जनता पार्टीला मला सांगायचंय, आजपर्यंत तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आरोप करत होतात आज ते सगळे लोक तुम्ही घेऊन त्याला स्वच्छ धुवून टाकले। लहानपणी आपल्याकडे एक ऍड यायची वॉशिंग पावडर निर्मा, दूध सी सफेदी रंगों में आए, रंगीन कपड़ा भी खिलखिल जाए, सबकी पसंद निर्मा, तसं सबकी पसंद भारतीय जनता पार्टी झालेली आहे। पण मला या निमित्ताने सांगायचंय, मी का पवारसाहेबांसोबत या लढ्यात आहे मला क्लिअर करायचंय, जर गुजरात या महाराष्ट्राला चालू शकत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही। आमचा सह्याद्री अजून जिवंत आहे आणि दिल्लीला धडकण्याची ताकद आम्हाला आमच्या शौर्यांनी, शाहूंनी, आंबेडकरांनी, फुलेंनी, अहिल्यादेवी होळकरांनी दिलेले आहे हे सांगण्यासाठी पवार साहेबांना साथ द्यायचे होय, आणि सर्वांनी मिळून साथ द्यायचे, आणि हा लढा ऐतिहासिक असणार आहे। निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही। अरे जसं पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींनी मोदी शहांना धडा शिकवला त्या पश्चिम बंगालची अस्मिता जपली, महाराष्ट्र हा वीरांचा आहे, शूरांचा आहे, या मातीत उगवणारा प्रत्येक माणूस हा कणखर आहे, म्हणून महाराष्ट्राच्या जपण्यासाठी हित, स्वाभिमान आणि अस्मिता जपण्यासाठी पवार साहेबांना साथ द्यायचे। मला सांगायचंय सगळे दिग्गज तिकडे गेलेत, जाऊ देत हरकत नाही, एकच गोष्ट सांगेन मी, माझं भाषण आटोपत घेईन, तुम्ही सगळेजण पवार साहेबांची ताकद आहात। ए दरिया अब तेरी खैर नहीं, ए दरिया अब तेरी खैर नहीं, बूदों ने बगावत कर ली है, नादान समझ बुजदिल इनको लहरों ने बगावत कर ली है। हम परवाने हैं मौत समा, हम परवाने हैं मौत समा, मरने को इसको डर कहा, ए तलवार जे स्वतःला समजतं ना लय वीर बहादूर आहे, आणि काय पठ्य आहे बीडचं सांगते मी, त्या बीडच्या लोक त्या नेत्यांना सांगायचंय, एक तलवार तुझे झुकना होगा।